नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारएपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. कंटेनर सडले रेलिंगवर, सुदैवाने जीवित हानी नाही. पोलीस उपायुक्तांनी दिला स्कूल बसला धक्का. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. रामटेक तालुक्यातील सोनपूर शिवारात वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू. आता बातम्या सविस्तररित्या. बाजारगाव नागपूर ते अमरावती महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या धामना येथे काल विचित्र अपघात झाला, पण सुदैवाने जीवित हानी टळली. बालाजी रोड लाईनच्या कंटेनर चालक राजू जमाडे वय 50 वर्षे मुक्काम अहमदनगर याने कंटेनर क्रमांक MH 12 LT 4745 हे वाहन निष्काळजीपणे चालवल्याने गावाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर चढवला. या कंटेनरमध्ये क्लीनर नव्हता. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी नागपूर येथे मुसळधार पावसामुळे नागपुरात ठिकठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे शहरातील वाहतूक बाधित झाली होती. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी घोषित केली होती. एक स्कूल बस रस्त्यात पाणी साचल्यामुळे बंद पडली होती. दरम्यान नागपूर पोलीस विभाग झोन 4 चे पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांनी भर पावसात स्वतः पोलीस कारमधून खाली उतरून बसला धक्का दिला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुढे नेण्यात आली. गुरुवारी रात्रीपासून परिसरात सतत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कन्हान कोलार नद्यासह परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत होती. खापरखेडा वलनी चनकापूर पोटा रोहणा भानेगाव बिना वारेगाव दहेगाव आदी परिसरात चारही बाजूला पाणीच पाणी साचले होते. बिना संगम परिसरात असलेल्या नाला तुडुंब भरला असल्यामुळे त्रिवेणी संगमाकडे जाणाऱ्या मार्गावर नाल्याच्या दोन्ही बाजूला लहान मोठ्या वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. सदर ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रामटेक वरून 4 किलोमीटर अंतरावरील सायंकाळी 5 वाजताच्या सुमारात परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे हे दोघेही युवक खिंडशी सूर नदीला मासोडी पकडण्याकरिता गेले असलेले हर्षल काशीनाथ चणेकर वय 17 वर्षे, नागेश हंसराज मोहुरले वय 18 वर्षे हे दोघेही राहणार सोनपूर असताना त्यांच्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. दोघेही आताच झालेल्या 12वीच्या परीक्षेत पास झाले होते. सदर घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवले. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.